नमस्कार, मी ज्ञानोबा सोपान केकर राहणार चाटगाव तालुका दारू जिल्हा बीड. मी तुम्हाला सोयाबीन हा पिकावर हे बायला कर्ती मार्फत घेतलेलं आहे, बीज प्रक्रिया भाग घेतलेला आहे, ते तुम्हाला मी बीज प्रक्रिया करून दाखवत आहे. ह्याच्यासाठी आपण घेतलेलं साहित्य सांगतो तुम्हाला. 1 किलो जर आपण जर बियाणं घेतले तर ह्याच्यात 25 मिली आपण हे बायोला घेतलेलं आहे. हे अशा प्रकारे हलक्या हातानं आता तुम्हाला मी दाखवत आहे की ह्याला आपण हलक्या हातानं सगळ्याला लागलेलं आहे. हे आता हडकू घालायचे 1 तास. आता हे आपलं झालेलं आहे बघा, हे सगळं हडकू घालणे. हे पेरायच्या आधी 1 तास हडकू ठेवायचं आणि पुन्हा नंतर पेरणी करायची. तर पेरणीच्या आधी आपण अशा प्रकारे सगळ्या शेतकऱ्यांना केलं पाहिजे. तर ह्याच्या अनुगत बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे पूर्ण करण्याची क्षमता घ्यावी पूर्ण शेतकऱ्यांना. कारण याचे फायदे मी सांगतो की 20% उत्पादन वाढते. त्याच्यामुळे पुन्हा वाढ ही भरपूर चांगल्या प्रकारे दरवर्षी आम्हाला झालेली असल्यामुळे आम्ही हे करीत आहे. आणि हे सर्व शेतकऱ्यांना करण्यासाठी हे मार्गदर्शन पूर्ण शेतकऱ्यांना करावं असं माझी कळकळीची नम्र आहे. त्या प्रकारे सर्व शेतकऱ्यांना बायोलाची बीज प्रक्रिया करावी हे आपलं सांगण्याचे सगळं शेतकऱ्याला नम्र आहे.